त्याने आंबडला इतके बोलिले होते मोबाईल दोस्तर तार ते फुटले त्यात. ते म्हणले असंग बसायचं नको. याच्या मांडीला मांडी लावून बसलं की पोळत आहे, आपला राजकीय करिअर खराब होईल, त्याचा संघ नको आपल्याला. त्यांनी बसायचं बंद केलं. तुम्ही तर आमचे रक्ताचे भाऊ आहे, तुम्ही त्याचं ऐकून आपल्या लेकरावर अन्याय करू नका. कारण मराठा समाजाच्या कायदेशीर नोंदी सापडल्यात. या राज्यात 32 लाख नोंदी आतापर्यंत मराठ्यात सापडल्यात. 32 लाख हे आपल्या एकजुटीचा विजय आहे. आणि 24 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार याच्यात काही शंका वाळू नका. कारण सरकारने तशी तयारी सुद्धा केली. त्यामुळं आमचं तुम्हाला पुन्हा एकदा विनंतीपूर्वक आव्हान आहे. इतक्या ताकदीने एकत्र या की ज्या वेळेस आता पुढच्या वेळेस मलकापूरच्या नगरीत कार्यक्रम होईल, आंदोलन होईल, त्यावेळेस घराघरातला या खेड्यापाड्यातला मराठा एकजूट झालेला पाहिजे. आणि 2 किलोमीटर पर्यंत मराठ्यांना उभा राहायला सुद्धा जागा नाही पाहिजे. इतक्या ताकदीने येतील. कारण तुमच्या खांद्यावर आज जबाबदारी. 24 डिसेंबर पर्यंत आपली कसोटी. आरक्षण असलेल्या मराठे सुद्धा आंदोलनात उतरा, आरक्षण नसलेल्या भावासाठी. कारण सरकार मराठ्यांना आरक्षण देण्याच्या तयारीला लागलेलं आहे. फक्त दुसरा अहवाल स्वीकारण्याचं बाकी. ती भी 9 तारखेला स्वीकारणार आहेत अशी माहिती मिळाली. प्रथम अहवाल सरकारनं 1 महिन्यापूर्वी स्वीकारलाय. कारण जर कायदा पारित करायचा असला तर आधार लागतो. आणि आधारासाठी शासकीय नोंदी असल्याशिवाय आधार बनवता येत नाही, अहवाल बनवता येत नाही, त्याशिवाय कायदा पारित करता येत नाही. आता आधार घेण्यासाठी 32 लाख नोंदी मिळाल्या. त्यामुळं मराठ्यांना ओबीसीत आरक्षणात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, कोणीच. फक्त तुम्हाला विनंती पुन्हा एकदा एवढ्या वेळेस देऊन आयुष्याची भाकरी द्या आणि आमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहा. कारण आता ही वेळ आम्हाला तुम्ही खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे. आम्ही तुमच्या जीवावरती मोठमोठाले आंदोलन उभा करतोय, ते यशस्वी या पुढच्या काळात झालं पाहिजे. आतापर्यंत राज्यातल्या कानाकोपऱ्यातला करोडोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र आलाय. आता पाठबळ आम्हाला पाहिजे ते खानदेशी मराठ्यांचं आणि विदर्भातल्या सगळ्याची सगळ्या मराठ्यांचं. एवढीच अपेक्षा घेऊन तुमच्याकडे आलो. तुम्हाला जाता जाता फक्त एक शब्द देतो. माझा जीव जरी गेला तरी या मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय एक इंच मागे हटणार नाही. शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आरक्षण नसलेल्या मराठ्यांचे लेकर विदर्भातल्या मराठ्यांना आणि खानदेशी मराठ्यांना साथ घालायला लागलाय. मराठ्यांचा आक्रोश हा सगळ्या मराठ्यांनी आता समजून घेतला. आरक्षण नसलेल्या मराठ्यांना आयला तुम्ही 5च लोक आहेत, पण एवढ्या लोकांना सुधरून देणार बघ. तुम्ही येवल्या म्हणालात का? 5 लोकांची बडबडी एवढी चालली, त्याची एकटेच आहे बघ सध्या चालू. त्याला मी ठेप्याला आणलंय मी. त्याला सुट्टी नाही. मराठ्याचा तावडे सापडला पिळेलाच म्हणून समजायचं. तसे यांचे 4-5 जणांची बडबड चालली. मागचेच आरक्षण मिळून द्यायला नुसती बडबड मागू राहिले गोबा. परत तुम्ही पत्रकार आहेत का? आहेत का? आणि मग खालट्या काल काय झालं तुम्हाला? तुम्हाला भाषा कळत एक परमय नुसती मग मग सरकारी जाशी. मराठ्यात असं नाही,
मराठ्याला आता बस म्हणलं बसते तर उठ म्हणलं उठते. खानदानी मराठे आता लढायचं शिकले तर ऐकायचं शिकले. आता नाही राहिलं पहिल्यासारखं. आता मराठा एकजूट झालाय. कोणाच्याच बापाला फुटत नाही देव. आता कोणत्या सरकार असेल आता आम्हाला मराठ्यांना न्याय पाहिजे. तुमचे सरकार फेरकार नेते फिते आम्ही मोजत नाहीत त्यांना सध्या. आता आता आमच्या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकरांना न्याय पाहिजे. आरक्षण असलेला मराठा आता रणांगणात उतरलाय. आरक्षण असलेला मराठा आरक्षण नसलेल्या मराठ्यांच्या लेकरासाठी मैदानात उतरलाय. आणि हीच विनंती करायला आम्ही तुम्हाला आलो. माय बाप मराठ्यांनो, तुम्ही आणि आम्ही रक्ताचे भाऊ बंध आहेत. तुम्ही आणि आम्ही रक्ताचे नातेवाईक आहेत. आमच्या लेकराला तुमच्या पाठबळाची गरज आहे. मराठ्यांचं लेकरू टावर फोडायला लागलंय. त्याचा आक्रोश प्रचंड झालाय. आरक्षणापायी एका टक्क्यावर हुकलं तर पोरग आत्महत्या करायला लागलंय. मराठ्यांच्या पोर या आरक्षणापायी त्यांचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त होत. त्यामुळं आरक्षण असलेल्या मराठ्यांनी आरक्षण नसलेल्या मराठ्यांच्या पाठीशी उभा राहण्याची हीच आता योग्य वेळ आहे. आम्ही तुम्हाला हाक मारायला आलो. आम्ही तुम्हाला 9 वाजले काय 9 वाजता लईच पार्ट्या आहेत आपल्या. तो मला वाटतं 9च्या नंतर टाकी देत आणि मला असा त्रास दे. 9च्या पुढे हातात अध्यास सुद्धा बंद केलाय बा. मा हात धरते तर मलाच घोडायला येते. सतत फोटो काढी देत नाही मला शा देतात कचा कच. माया पायावर पाय देते तुम्हाला म्हणजे थांब ना हे फोटो काढून दे. तुले गडबड झाली का देण्यास टाकलेलं तर कोणाचं ऐकत नाही. व्यसनापासून लांब जा. व्यसनापासून लांब जा. संसार उद्ध्वस्त व्हायला लागलेत मराठ्याचे. व्यसनापासून जरा लांब जा. दारू फिरू फेकून द्या जरा तिकडं. मराठ्यांचे पोर व्यसनी बनायला लागलेत ते कोणी देऊ नका. आपले पाहुणे मित्र सुद्धा आपल्याला नीट बोलत नाहीत. त्यामुळं दारू पासून लांब जा. आपल्या लेकराला बाप घरी येऊस तर जाताना कपडे घालून जातो. येताना कसं येतो याचं टेन्शन. व्यसनापासून मराठ्यांनी लांब जाणं गरजेचं आहे. शेती आपल्याला साथ देत नाही. निसर्गही आपल्याला साथ देत नाही. सगळे करून आपल्यावरच कोपले आणि याचे दुष्परिणाम खूप वाईट व्हायला लागलेत. शेतकरी आत्महत्या करायला लागलाय. म्हणून आपल्याला दूरदृष्टी ठेवणं आता गरजेचं आहे. व्यसनापासून लांब जाणं ही गरजेचं आहे. यांचा नुसता 1 रुपयाचा पीक विमा 15 वर्ष झाले. आणखी यायनाच आपल्याकडे त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे तर आपल्या चक्रा घालण्यात गेलेत. विमा नाही काहीच नाही काहीच नाही. तुम्हाला विनंती माझी मनापासून. आम्ही तुम्हाला विनंती करायला आलो. आम्हाला तुमच्या पाठबळाची गरज आहे. या मराठ्यांच्या लेकराच्या पाठीशी उभा राहा. आमच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला आता लढायचं. कारण रक्ताचे नसणारे एकत्र आले जात संपवण्यासाठी आणि जातीतले लेकर संपवण्यासाठी. जर कधी काळी आरक्षण नसलेला मराठा संपवण्याचा यांनी जर गाठ घातला तर आरक्षण असलेले मराठे सुद्धा संपवायला हे मागं पुढं बघणार नाही. तुम्ही सुद्धा वेळीच सावध व्हा. आपल्याला अशी संधी आरक्षण मिळवण्याची कधीच येणार नाही. या संधीचं सोनं करा. सरकार सध्या मराठा आरक्षणाशिवाय दुसरी फाईलच घेऊन फिरत नाही. मुंबई दिल्ली दोनच कामं चालू आहेत. मुंबई आणि दिल्ली विमान नुसते पळत आहेत. काय करतात त्यांचे त्यांनाच माहिती. पण मुंबईला इतके पळत आहेत. मुंबईन उठले की दिल्ली जातात. काय करतात कोणालाच सांगत नाहीत. मीडियाच्या बांधावाने किती विचारून द्या सहज गेलो तो म्हणते. फाईल तर मराठा आरक्षण जातात. ही तुमच्या एकजुटीचा विजय आहे मराठ्यांच्या. सगळ्या सरकार कामाला लावलंय मराठ्यांना. मी फक्त नाम मात्र आहे. मी तुमचा मुलगा म्हणून फक्त प्रामाणिकपणाला लढतो. मी या मराठ्यांशी मरेपर्यंत गद्दारी नाही करू शकत. माझं उद्देश आणि ध्येय
निश्चित झालेले आहे. मी माझं ध्येय निश्चित केलेलं आहे. मला कशाची गरज नाही. माझं आणि माझ्या मराठा समाजाचं एकच स्वप्न आहे, माझ्या मराठ्याच्या लेकरावर आरक्षण देऊन लेकराच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद बघायचा. बस एवढं स्वप्न. त्यासाठी आम्हाला तुमची गरज. मी तुमच्या बळावर तिथं बाजी लावून बसतोय जीवाची माझ्या. मी मरायला भेट नाही. मी आंदोलन करताना या समाजाला माझा परिवार म्हणलाय. माझ्या परिवाराकडे मी बघत सुद्धा नाही. माझ्या समाजाच्या मुलाच्या वेदना मला सहन नाही होत. जाणून बुजून माझ्या समाजाच्या पोरांना त्रास दिला जातो हेही मला सहन नाही होत. का तुम्ही आम्हाला वेडा टाकलाय याचं उत्तर कोणाकडेच मिळत नाही. आम्ही असं काय पाप केलेलं आहे मराठ्यांच्या लोकांना की तुम्ही सगळे मिळून आमच्या पाठीशी लागला. परंतु त्यांच्या हे लक्षात नाही की एकटाच 50-55% मराठा आहे. तुम्ही आमचं काहीच करू शकत नाही. ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका.